मला आज 5 महिने 4 दिवस झाले नगरसेवक बनवून. या कालावधीमध्ये मी रोज काही ना काहीतरी उपक्रम करत असतो, पण गेल्या काही दिवसापासून माझ्या डोळ्यासमोर असे वाईट वाईट प्रसंग घडले की माझ्या घरासमोरली एक आजी जे अल्पशा आजाराने त्यांची निधन झाले, त्यांचा सक्का मुलगा त्यांना अग्नी देण्याऐवजी मला बोलतो की त्यांच्या कानातलं गळ्यातलं कुठे ते दे मला, मला माझ्या आईची देह बॉडी नको पाहिजे. आणि असाच सेम एक प्रकरण की आता मोजकेच काही घडापूर्वी किंवा काही काळापूर्वी झाला होता की ते पॉझिटिव्ह पेशंटच्या फॅमिलीला कुठल्याच प्रकारची ॲम्ब्युलन्स किंवा कुठल्या प्रकारची सुविधाही उपलब्ध होत नाही आहे. आज आपल्या भुसावळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनसंख्या आहे, 3 ते 4 लोकांची आपली आबादी आहे, आणि आज करीबम भुसावळमध्ये एकही ॲम्ब्युलन्स उपलब्ध लवकर होत नाही. जे काही पेशंट आपले जातात त्या पेशंटला पायी जावं लागतं किंवा ऑटो किंवा गाडीने जावं लागतं, पण त्या पेशंटला कुठल्याच प्रकारची सुविधा किंवा उपचार हे नगरपालिका पुरवत नाही आहे. नगरपालिकेमधील फलटणकर मॅडम यांना मी फोन करतो, ते फोनही घेत नाही, तर मग आम्ही काय करावं. गेल्या काही दिवसापासून माझ्या काही शहरातील विद्यार्थी राजस्थान या ठिकाणी शिकत होते, कोटा भिलाई या ठिकाणी, काही विद्यार्थी तमिळनाडू केरला या ठिकाणी शिकत होते. तिकडच्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी मी आमदार साहेबांना मदत मागितली. ते मला बोलतात की बाबा म्हणे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात म्हणे लाट आले असल्यामुळं म्हणे कोणतेच कामं होत नाही आहे, आणि त्यांना आणण्याऐवजी म्हणे त्यांची मदत करावी, तो त्यांना त्याच ठिकाणी म्हणे आपण काही ना काही प्रोव्हाइड करू म्हणे अन्नधान्य. आज मी त्या विद्यार्थ्यांना 1500-2000 विद्यार्थी मी त्या ठिकाणून आणले, आणि त्या विद्यार्थ्यांना मी नगरपालिकेतर्फे त्यांची तपासणी करून देऊन त्यांना आज त्यांच्या घरी ठेवलं आहे होम क्वारंटाईन करून. असे कामं जर मी करतो आहे छोटासा नगरसेवक, तर मग इकडचे नगरसेवक किंवा इकडचे पुढारी काय करत आहे. गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात एक प्रश्न येतो आहे, आपला शासन आपला प्रशासन काय कामं करतात. आज मीटिंग होता, मीटिंगमध्ये साधा मला बोलवत पण नाही हो सर, कोणत्या मीटिंगमध्ये मला एक अजेंडासुद्धा येत नाही मला ना, कोणती नगरपालिकेची मीटिंग असलो कसलीही मीटिंग असली तरी मला कुठल्याच प्रकारची माहिती दिली जात नाही. मी जेही काम करतो माझ्या सो खर्चात न करतो. आज गेल्या 2 दिवसापासून मी कोरोना पीडित लोकांना भेटतो आहे, त्यांची रोज काही ना काहीतरी वेगवेगळी समस्या असते व त्यांच्या समस्येचं निवारण कोणी करत नाही आहे. त्या सर्व गोष्टीला जबाबदार कोणाला पकडू नये. मी माझ्या नागरिकांचं रोज होणाऱ्या अडचणी किंवा हाल हे मी बघू शकत नाही. आज हे सर्व गोष्टी जर मीच मांडत राहिलो तर मग प्रशासन काय करतं, सरकार काय करते. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट याचा जळगाव उपजिल्हा अध्यक्ष आहे आणि नगरसेवक आहे. माझा कुठल्याच लोकांशी काही संबंध नाही आहे आणि मी कोणाचा समर्थकही नाही आहे आणि मी विरोधकही नाही. तात्पर्य बोलायचा अर्थ हाच आहे की शासन मला कुठलीच प्रकारची मदत करत नाही आहे. शासनाला एकच विनंती आहे की बाबा तुम्ही आम्हाला मदत करावी, आमच्या वार्डातील लोकांना कुठल्याच प्रकारचं काम किंवा काही मिळत नाही आहे. तुम्ही राशन देतात त्या लोकांना ज्यांचे तुमच्या राशनमध्ये लिस्टमध्ये नाव आहे, पण त्या लोकांना तुम्ही राशन देत नाही ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे, ज्यांचे नावं नाही आहे पण राशन कार्ड असून पण त्यांना राशन मिळत नाही आहे. मग त्या लोकांचं काय, तुम्ही 3 महिने फ्री देणार असं बोललं आहे पण आतापर्यंत कोणत्या तरी एका व्यक्तीलाही राशन फ्री मिळालेलं नाही आहे. वारंवार मी तक्रार करतो सांगतो तरी कुठल्या प्रकारची दखल घेतली जात नाही. मग आता मी काय करावं हे माझा प्रशासनाला मुद्दा आहे. प्रशासन या गोष्टीवर विचार करावा हीच माझी विनंती आहे. आज जे काही विद्यार्थी माझे बाहेरगावी शिकत होते यांना आणण्या मागं ज्यांचाही सपोर्ट आहे, आपले माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे व राष्ट्रीय नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या मार्फत मी जे काही विद्यार्थी बाहेर गावून आणले व जे काही मुलांना जे काही लोकांना मी मदत करते मी यांच्याच मार्फत ही मदत करत आहे. मला कुठल्याच प्रकारची सुविधा उपलब्ध नाही आहे आणि हे सर्व गोष्टी मी माझ्या स्व खर्चातून दिल्ली एअर क्राऊनची एक मॅडम आहे त्यांच्या मदतीने मी करत आहे. आणि बाकी इतर गोष्टीसाठी मला प्रशासनाला वारंवार हात फैलावा लागत आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी. मी SC कॅन्डिडेट असल्यामुळं माझ्यावर दुर्लक्ष करत आहात ही चूक आहे. मला जातींना बघता मला एक नागरिक म्हणून बघावं हीच माझी सरकारला विनंती आहे. भुसावळ शहरातील विश्वसनीय आणि सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था म्हणजे राजपथ कोचिंग क्लासेस होय. इयत्ता 5वी ते 12वीचे CBSE व स्टेट बोर्डचे शिक्षण लॉकडाऊन कालावधीमध्ये ऍप्लिकेशनद्वारे ऑनलाईन क्लासेसला सुरुवात. प्रत्येक बॅचमध्ये केवळ 20 विद्यार्थ्यांचा समावेश. बोर्ड एक्झाम नुसार प्रोएक्टिव्ह टेस्टची सिरीज. सर्व सुविधांनी सुसज्ज आणि स्वच्छ असे वातावरण. यासाठी आजच कॉल किंवा मेसेज करून आपल्या पाल्याचा सुरक्षित अशा राजपथ क्लासेसला प्रवेश निश्चित करा.
subscribe now and press the bell icon. Never miss an update.